नमस्कार. आज फाल्गुन कृष्ण एकादशी शके 1939 सादर करत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. जिल्हा परिषद सदस्यांसह पंचायत समितीच्या सभापतींना यशोदामध्ये प्रशिक्षण. रजनी पंडित यांना अखेर जामीन. आणि शिक्षकांच्या अनुकंपा प्रकरणांना मुदतवाढ देण्याची आमदार निरंजन डावखरे यांची मागणी. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील. ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. बेकायदेशीर CDR प्रकरणात अटकेत असलेल्या महिला गुप्तहेर रजनी पंडित यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. अनेक वेळा जामिनासाठी न्यायालयात अर्ज करूनही रजनी पंडित यांना जामीन मिळत नव्हता. अखेर 38 दिवसांनंतर पंडित यांच्या जामीन अर्जावर जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती AS भैसारे यांनी जामीन मंजूर केला आहे. ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेनं 2 फेब्रुवारी रोजी रजनी पंडित यांना अटक केली होती. पंडित यांच्या घरातून पोलीस पथकाला अनेक CDR मिळाले होते. पंडित यांना अटक झाल्यानंतर त्यांना पोलीस कोठडी देण्यात आली होती. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडीत टाकण्यात आलं होतं. पोलिसांनी रजनी पंडित यांच्या जामीनाला विरोध केला होता. अखेर 38 दिवसानंतर काल रजनी पंडित यांच्या जामीन अर्जावर पुन्हा सुनावणी झाली. वकील पूनम जाधव यांनी त्यांची बाजू मांडली. न्यायालयानं काही अटीशर्थींवर त्यांना जामीन मंजूर केला. अंबरनाथ तालुक्यातील भालगाव येथे 12.5 लाखांचा तब्बल 83 किलो गांजा ठाणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं हस्तगत केला आहे. अंबरनाथ तालुक्यातील भालगाव येथे मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थांची तस्करी होणार असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी एका गाडीतून 83 किलो गांजा जप्त केला. पोलिसांनी गांजाचा हा सर्व साठा आणि इंडिका गाडी जप्त केली असून या गांजाची किंमत बाजारभावानुसार 12.5 लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी भिवंडीतील सुरेश पवार आणि प्रेमनाथ भोईर तसंच दिवेश वायले अशा तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. हसत खेळत तणाव न घेता नेटानं अभ्यास करा आणि गुण मिळवण्यासाठी परीक्षेत योग्य रीतीने उत्तर लिहा असं बहुमोल मार्गदर्शन इंग्रजीचे सुप्रसिद्ध शिक्षक PB भालेराव यांनी केले. महापालिका माध्यमिक शाळांमधून शिक्षण घेणाऱ्या शालांत परीक्षेच्या अत्यंत गरजू विद्यार्थ्यांसाठी समता विचार प्रसारक संस्थेच्या वतीनं पुढील वर्षभर चालवल्या जाणाऱ्या विशेष प्रशिक्षण वर्गाचं उद्घाटन झालं. त्यावेळी भालेकर बोलत होते. 100+ विद्यार्थ्यांनी या वर्गाचा लाभ घेतला. इंग्रजीची भीती न बाळगता प्रश्नपत्रिकेत उत्तरं शोधण्याच्या युक्त्या सांगून मुलांचा आत्मविश्वास त्यांनी द्विगुणित केला. भाषा विषयात प्रावीण्य मिळवायचं असेल तर भरपूर वाचन करून शब्दभांडार विकसित करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. विज्ञानातील नियम शिकवताना निव्वळ पाठांतरावर विसंबून न राहता त्यामागची सूत्रं समजून घ्यावी. वर्गात नीट लक्ष द्यावं. शिकवलेलं समजलं नाही तर प्रश्न विचारावेत असं ज्येष्ठ शिक्षक शैलेश मोहिले यांनी सांगितलं. हे वर्ग एकाच वेळी सावरकर नगर, घोडबंदर रोड, उथळसर अशा 3 ठिकाणी चालवले जाणार आहेत. वर्षभर 10वीच्या विविध विषयांवर तज्ज्ञ शिक्षकांचं मार्गदर्शन, सराव परीक्षा, व्यक्तिमत्व विकास, छंद वर्ग, करिअर प्रबोधन, विविध क्षमता चाचण्या असे उपक्रम राबवून केवळ 10वी नाही तर संपूर्ण व्यक्तिमत्व विकास, जीवन विकास आणि त्यातून दीर्घकालीन परिणाम साधू शकणारे एकलव्यांचे सक्षमीकरण अशी संस्थेची इच्छा असल्याचं संजय मंगला गोपाळ यांनी सांगितलं. हॉलीक्रॉस शाळेसमोरील समर्थ आर्केड या इमारतीला आज सकाळी आग लागली होती. सुदैवानं या आगीत जीवितहानी झाली नाही. हॉलीक्रॉस शाळेसमोर समर्थ आर्केड ही 6 मजली इमारत असून या इमारतीतील 5व्या मजल्यावर संजय भालेराव यांच्या कार्यालयात ही आग लागली होती.
संजय भालेराव हे बांधकाम व्यावसायिक आहेत. आगीचं वृत्त समजताच पोलीस, महापालिकेचं आपत्ती व्यवस्थापन पथक आणि अग्निशमन दलानं या ठिकाणी धाव घेतली. अग्निशमन दलाचे 2 बंब आग विझवण्यासाठी प्रयत्न करत होते. या आगीत सुदैवानं कोणतीही हानी झाली नसली तरी अग्निशमन दलाचे चंद्रकांत डवले हे जवान या आगीत जखमी झाले आहेत. या इमारतीतच डॉक्टर संजय घोलप यांचं पहिल्या माळ्यावर प्रथमेश नर्सिंग होम आहे. या रुग्णालयात 2 रुग्ण आणि 2 लहान बाळांवर उपचार सुरू होते. खबरदारीचा उपाय म्हणून आपत्ती व्यवस्थापन पथकानं 2 रुग्ण, 2 लहान बाळ, त्यांचे नातेवाईक आणि 2 कर्मचारी यांना सुरक्षित स्थळी हलवलं. ही आग संजय भालेराव यांच्या कार्यालयात लागली होती. रुग्णालयात आग लागली नव्हती पण तरीही खबरदारीचा उपाय म्हणून या सर्वांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आणि नंतर या इमारतीला सील ठोकण्यात आलं. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाइन माध्यम ठाणेवार्ता.com. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यान पिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वे पथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. शिक्षकांच्या अनुकंपा प्रकरणांना मुदतवाढ देण्याची मागणी आमदार निरंजन डावखरे यांनी केली आहे. सामान्य प्रशासन विभागानं अनुकंपा प्रकरणांना 2 वर्ष मुदतवाढ दिल्याच्या निर्णयाप्रमाणेच शालेय शिक्षण विभागानंही 2011 पासूनच्या प्रलंबित प्रकरणांना मुदतवाढ द्यावी अशी विनंती निरंजन डावखरे यांनी शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली आहे. कोकणातील ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये 2011 पासून अनुकंपा तत्वावर एकही नियुक्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि वरिष्ठ महाविद्यालयांमधील अकाली निधन झालेल्या कर्मचाऱ्यांची मुलं न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. अनेक कुटुंबांची आर्थिक स्थिती बिकट आहे. सामान्य प्रशासन विभागानं फेब्रुवारी महिन्यात अनुकंपा नियुक्तीबाबत 2 वर्षाची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे या कुटुंबांना दिलासा मिळणार होता. मात्र हा निर्णय शालेय शिक्षण विभागाला लागू नसल्याचं अधिकाऱ्यांचं मत आहे. या पार्श्वभूमीवर डावखरे यांनी शालेय शिक्षण मंत्र्यांकडे शिक्षण विभागातील अनुकंपा प्रकरणांनाही मुदतवाढ देण्याची विनंती केली. त्यानंतर शालेय शिक्षण मंत्र्यांनी अनुकंपा नियुक्तीबाबत स्वतंत्र शासन निर्णय जारी करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यामुळे शेकडो वारसांना दिलासा मिळू शकणार असल्याचं निरंजन डावखरे यांनी सांगितलं. राज्यातील सर्वच असंघटित कामगारांसाठीच्या कल्याणकारी मंडळाचा मसुदा तयार असून लवकरच हे मंडळ कार्यरत होईल असं आश्वासन कामगार मंत्री संभाजीराव निलंगेकर पाटील यांनी दिलं. आमदार संजय केळकर यांच्या प्रयत्नातून राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या शिष्टमंडळाची बैठक झाली. या बैठकीत निलंगेकर पाटील यांनी हे आश्वासन दिलं. वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे राज्य सरचिटणीस बालाजी पवार यांनी वृत्तपत्र विक्रेत्यांचं काम, करावे लागणारे कष्ट, व्यवसायात येणाऱ्या अडचणी याविषयी सविस्तर माहिती दिली आणि वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करावं अशी मागणी केली. कामगार मंत्र्यांनी यासाठी तात्काळ प्रयत्न सुरू करावेत, याबाबत अंतिम धोरण ठरवून हा प्रश्न मार्गी लावावा असं आमदार संजय केळकर यांनी या बैठकीत स्पष्ट केलं. कामगार मंत्री निलंगेकर पाटील यांनी या मंडळांतर्गत राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती यावेळी दिली. वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी वेगळी सल्लागार समिती स्थापन करून वेगळा निधी देण्यात येईल असं आश्वासन कामगार मंत्र्यांनी यावेळी दिलं. वृत्तपत्र विक्रेत्यांना
असंघटित कामगारांना दिल्या जाणाऱ्या सुविधा देण्यात येतील. यामध्ये अपघात विमा, संरक्षण, कुटुंबातील सदस्यांनाही मेडिक्लेम, घरकुल योजना, पेन्शन योजना अशा सुविधा देण्याचं आश्वासन दिलं. ठाणे जिल्हा परिषदेतील सदस्यांना जिल्हा परिषद कामकाज विषयक धडे पुण्याच्या यशदामध्ये दिले जाणार आहेत. येत्या गुरुवारपासून 3 दिवसाच्या निवासी शिबिरात तज्ज्ञ अधिकाऱ्यांकडून हे प्रशिक्षण दिलं जाणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी दिली. जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित 53 सदस्य आणि 5 पंचायत समितीच्या सभापतींना हे नियमांचे धडे दिले जाणार आहेत. ठाणे जिल्ह्याचं विभाजन झाल्यानंतर जवळपास 3.25 वर्ष प्रशासकीय राजवट होती. डिसेंबर 2017 लोकप्रतिनिधींची राजवट आली. नवीन निवडून आलेल्या सदस्यांमध्ये 3 ते 4 सदस्यांचा अपवाद वगळता सर्वच सदस्य प्रथमच जिल्हा परिषदेवर निवडून आले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या कारभाराबरोबरच नियमांची माहिती मिळण्यासाठी असं प्रशिक्षण आवश्यक होतं. त्यानुसार यशदातर्फे 15 ते 17 मार्च दरम्यान हे प्रशिक्षण दिलं जाणार आहे. जिल्हा परिषद सदस्यांबरोबरच भिवंडी, शहापूर, मुरबाड, अंबरनाथ आणि कल्याण पंचायत समितीच्या सभापतींनाही ही प्रशिक्षणाची संधी मिळणार आहे. या 3 दिवसाच्या प्रशिक्षणात सरकारी नियम, कामकाज आणि प्रशासकीय पद्धतीची सदस्यांना ओळख करून दिली जाईल असं उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी सांगितलं. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. आता ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. जिल्हा परिषद सदस्यांसह पंचायत समितीच्या सभापतींना यशदामध्ये प्रशिक्षण. रजनी पंडित यांना अखेर जामीन आणि शिक्षकांच्या अनुकंपा प्रकरणांना मुदतवाढ देण्याची आमदार निरंजन डावखरे यांची मागणी. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी पाहायची राहून गेल्यास आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात, फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.